नमस्कार, मी सोनाली, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनल मध्ये। सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे। आता वाजलेलं आहे सकाळचे 9। आज खूप गोंधळ झालेला आहे। आज सकाळी उठल्या तर खूप मोठा आणि खूप छान असं सरप्राईज मिळालेला आहे आम्हा सगळ्यांना। सांगते मी तर आज सांगेन, आता आज काय कार्यक्रम आहे सांगते। आज आपल्या ज्या गौरी आहे त्यांचं म्हणजे विसर्जन तर आहेच, पण सकाळी ना तो वौसा जो असतो पुजलेला, आपण रात्री जसं पानं वगैरे तुम्ही पाहिली, तो वौसा जो असतो तो वौसा वाटायचा असतो, चार सुवासनी वगैरे बोलवायच्या, हळदी कुंकवाचा वगैरे कार्यक्रम वगैरे करायचा असतो। पण त्याच्या आधी ते जे तांदूळ असतात ना, त्या तांदळाचा भात बनवायचा असतो। त्याच्या मग काय काय आहे मी तुम्हाला अवश्य सांगेन। सरप्राईज आज एवढं हे मिळाले, इकडे तुम्ही कोपऱ्यात एक बॅग बघू शकाल, जे सरप्राईज आम्हाला सकाळ सकाळी मिळालं एकदम। आणि खरं सांगते मी, रात्री आहे ना जवळजवळ 2 वाजले आम्हाला, म्हणजे सगळं आवरून वगैरे झोपायला वगैरे सगळं 2 वाजल्या। दिवसभराच्या ताणामुळे मी गोळ्या खाल्लेल्या होत्या। आज सांगते पाण्याचा नंबर असूनही आम्ही कुणीही उठलं नाही। आरू नाचलेला, या मॅडम खेळलेल्या, त्यामुळं सगळीच्या सगळी झोपेत होते। जवळजवळ किती वाजले होता, 7 वाजलेल्या होते। 7 वाजल्या तरी डोळे उघडले, आज पाणी नाही, काही नाही, काही नाहीये, म्हणजे तसं मला टाकी जाते 2 दिवस। पण सांगते मी पाण्याचा नंबर असून पाणी भरलेलं नाही। सगळ्याच आज म्हणजे म्हणतात की हेच केलं नाही, गजरचा कुणालाच जाग नाही, काय नाहीये। तुमच्या दादा तर असेल, तसं मी उठल्याशिवाय उठतच नाहीयेत। बाकी घरातली किट्टो मुलं यांना पण जाग आली नाही, कारण सगळे दमलेले होते सकाळच्या ह्याच्यात, सगळे रात्रीच्या ह्याच्यात सगळे दमल्यामुळे सकाळी उठलेलंच नाही कोणी। आणि अचानक दारामध्ये आलं, ज्या वेळेला मला आजोबांनी उठवलं, आजी तर 4 उठते, आजी पण उठली नाही, ती पण दमलेली होती। आजोबा तेवढे उठून त्यांनी एकट्याने आंघोळ वगैरे केलेली होती। आजोबांनी मला सांगितले पाहुणे आले आहेत, पाहुणे आलेले आहेत। मी पाहुणे म्हटल्यानंतर खाडकोरून झोपेतून जागे होऊन डायरेक्टली मी आहे असे म्हणजे त्या तद्रीतच गेले। 5 मिनिट मला चेहरा दिसला नाही, काय नाही, मी कोण कोण म्हणते। आणि ज्या वेळेला डोळे पुसले त्यावेळेला कळलं की काय म्हणतात की कधी विचार पण केला नव्हता की बाबा असं अचानक मला सरप्राईज दिलं, तसं असं अचानक मला सरप्राईज मिळालेला आहे। तर मी दाखवेन, सांगेन सगळा, आज दिवसभराचा जो काय होईल ना दुपारपर्यंतचा ब्लॉग तो मी शेअर करेन। आता पटकन आपण गौरीचा वौसा तेवढाही करून घेऊया, त्याच्यानंतर मग घरातली इतर कामंही करून मग तुम्हाला माझं सरप्राईज वगैरे मी सगळं सांगेन। तर चला, तर सर्वात आधी हा व्हिडिओ जो आहे तो सोमवारचा आहे, ज्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन झालं त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे। आणि आज आहे गुरुवार, तुम्हाला खूप लेट व्हिडिओ येत आहे। तर इथं बघा, सकाळी आवरल्यानंतर हळदी कुंकू वगैरे मी दिलेला आहे आपल्या गौराईंना, आणि त्याच्यानंतर मग तो जे काय मांडलेली लोटकी होती ना आपण ती सगळी काढायची, यातलं थोडंसं आणि त्यातलं दोघींचं थोडं थोडंसं तांदूळ घ्यायचं, स्वच्छ धुयायचं, आणि त्याचा भात अगदी नुसता रेग्युलर आपण जसं मीठ तेल टाकून करतो ना अशा पद्धतीनं साधा भात करायचा आहे। त्याच्यावरती मग दही वगैरे घालून मग ते वाटलं जातं। मग आता इथं सुरुवातीला बाकी काही न करता मी सुरुवातीला भात लावलेला आहे। आता भात होतं, येईल तसं चहा पाणी वगैरे देऊया। आज आपण गणपती बाप्पा 5 पुढे विसर्जित करणार आहोत, आम्ही काय लगेच करणार नाहीये, म्हणलं काल तर रात्री सजलेले आहेत, नटलेले आहेत, सगळे झालेले आहे, राहू द्या आजच्या दिवस, मग 5 पुढं हे करायचं। पण आता हो, एक नियम असतो की जोपर्यंत हळदी कुंकूचं करत नाही, वौसा देत नाही, तोपर्यंत झाडून काढायला परमिशन नाही। घरातला कुठलाही कचरा वगैरे काही काढायचा नाही, मग मी कचरा वगैरे काही काढणार नाहीये, मी आहे असंच ठेवणार आहे। आता नेतानाच आपण आरती करणार आहे, आता नाही आरती करणार, हा विसर्जित करता नाही आरती, तिथे एक आरती, अशा 2 आरत्या होणार आहे। तर हे सगळे स्वीट पदार्थ, हे सांडगे माहेरून आलेले आहेत, आणि आता आपण दिवा वगैरे लावून घेणार आहोत। आणि आता इथून पुढे जो असतो ना आमचा हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम असतो ना तो सुरू होतो। भात झालेला आहे आपला, चला माझ्या गोड ताईनो
झालेला आहे हळदी कुंकू वगैरे, मी साडी चेंज केली. आता यातलं काही हलवायचं नाही, फक्त पुढचं पुढचं ठराविक साहित्य मी काढून ठेवणार, घर वगैरे आवडून घेणार, झाडून काढणार, सगळे करणार, आणि त्याच्यानंतर डायरेक्टली मी स्वयंपाकाला ज्यावेळेला घालेन त्यावेळेला भेटूया. आजी काय म्हणते बघा, दीदी ना सेम तुझ्यासारखी दिसते, हातामध्ये फुलं ठेवलेली आहेत लेकीने. आणि दाखवते काय करायला लागले बाहेरच्या साईडला. थोडा थोडा हलका हलका कलर भरायचा चिवो, हलका हलका भरायचा कलर. तर तुमच्या मनामध्ये प्रश्न उभारला असेल की नेमकं कोण आलं, तर मुंबईवरून माझा आणि तुमच्या दादाचा भाचा आलेला आहे, तर तो पण आहे, त्याचबरोबर सागर शिवानी त्यांची पण फॅमिली येणार आहे, त्याला भेटायला पण होणार आहे, जेवण पण होणार आहे, गणपती बाप्पा गौरीचं विसर्जन हे सगळंच आहे त्यामुळं. आणि दुसरी गोष्ट, आपली सगळी फॅमिली आजी आजोबा असे जवळजवळ 12 जणांचं आपण स्वयंपाक बनवणार आहोत, तर त्याच्यासाठी 300 ग्रॅम पनीर आणि 2 पॅकेट मी घेतलेले आहेत गुलाबजामुनची, तुम्ही ब्रँड पाहू शकता इथं. तर चला सगळं घरातलं काम वगैरे उरकून घेतलं, सगळं घर टकाटक क्लीन करून घेतलं, आता स्वयंपाकाची तयारी. आता विचार एक चालू आहे की गॅसवर उभारून करायचं का ती वरची शेगडी आहे ती खाली घ्यायची, पण ती शेगडी पेटली म्हणजे अशी फर्र करून एवढी पेटते की काय सांगू नका, आणि नाही म्हणजे एकदम असं कमी करायला गेलं की एकदम बारीक होते. पण तुमचे दादा आज सोमवार असल्यामुळे त्यांना सुट्टी आहे, ते गेलेले आहेत त्यांची पेंडिंग पडलेली आठवड्याची कामं करायला. काही मटेरियल आणायला लावलेले, ते मटेरियल पण तिकडे आहे, तुमचे दादा पण तिकडेच आहेत. आता काय माहित कधी येतात, बाहेर गेलेल्या पुरुषाचा काही नेम नसतो, एकाबरोबर 4 कामं कधी करतील आणि कधी घरी येतील माहित नाही. आरू सकाळपासून भटकत आहे, आरू सकाळी आंघोळ जसा केलाय तसा गेलेला आहे तो मंडळामध्ये, मंडळ 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 मुलांचं. पण असू ह्या इदमानं मुलं एकत्र येतात, 4 ओळखी होतात, त्यांच्या त्यांच्यातच असू दे, छोट्या छोट्यांच्या पण म्हणतात ना एक फ्रेंड नवीन होतात तसं. तर चला आता पटापट पनीर गुलाबजामुन बघूया, आता बटाट्याची भाजी वगैरे असं काय काय प्लॅन आहे, काय 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 होत आहे तेवढं बघायचं. तर इथे ना सुरुवातीला मी पाक बनवून घेणार आहे. पाक म्हणजे आपल्याला पक्का पाक घ्यायचा नसतो, कच्चा पाक घ्यायचा असतो. गुलाबजामुन कधी बनवताना तार वीर कधी काही येऊ द्यायचं नाही, फक्त हाताला चिकट असा पाक आपल्याला लागला पाहिजे, तर तो पाक परफेक्टली होतो. आणि आता जर पूर्ण पाक घेतला तर पाकामध्ये आपले गुलाबजामुन मुरत नाहीत. थोडंसं वेगळ्या पद्धतीने हे करणार आहे. तर इथं ना मी घेतलेलं आहे थोडंसं दूध पावडर. दूध पावडर आपण यामध्ये घातली की टेस्ट छान येते. आणि बघितलं, अर्धी पळी मी घेतलेलं आहे तूप. आता तूप, दूध पावडर आणि आपलं ऑलरेडी इन्स्टंट जे होतं ना पीठ, ते सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि साई जी होती ना दुधावरची, ती काढून घेतलेली आहे मी गुलाबजामुन मळण्यासाठी. तूप घातल्यानंतर गुलाबजामुन असे आतून एकदम सॉफ्टली असे फुगले जातात, चव छान लागते. आणि मिल्क पावडरमुळे तर खव्यासारखं टेक्स्चर, जे म्हणतात ना आपण खव्याचे गुलाबजामुन बनवतो तशा प्रकारे. त्याचबरोबर ड्रायफ्रूट वगैरे काढलेले आहेत, कारण मी हे लाडू बनवणार आहे. जो माझा भाचा आलेला आहे त्याच्याबरोबर तिकडं आईला पण थोडेसे द्यायला होतील म्हणलं, त्या हिशोबाने सगळं प्लॅनिंग केलं होतं, त्यासाठी सगळा स्वयंपाक केलेला. पण मध्येच एवढा गोंधळ झालेला होता ना की काय सांगू तुम्हाला, एवढं सगळं हौसेनं मी बनवलेलं होतं. पनीरची भाजी म्हणा, गुलाबजामुन म्हणा, त्याचबरोबर मी कोशिंबीरचा प्लॅन केलेला होता, डाळ वरण हे सगळं होतंच. आणि हो, त्याला बटाट्याची भाजी आवडते, हे सगळं सगळं होतं. तुमचे दादा आता उरलं सुरलं साहित्य जे होते ते आणायला गेलेले होते, तेवढ्यात आपला प्लॅन फिसकटला. सांगते मी काय झालेलं. तर आमचा जो भाचा आहे त्याचं नाव आहे यश. एकदा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेला आहे, आज मी दाखवणार होते तुम्हाला पण नाही झालं. रात्री 12 मुंबईमधून ती निघाली होती मुलं मुलं, तिघं चौघं होती. बाळूमामापाशी त्यांचं काहीतरी काम होतं, विसर्जन वगैरे काहीतरी असं होतं, डिटेल्समध्ये मी नाही विचारलेलं. कारण त्यांनी येताना पण मला सांगितलं होतं, घरातल्यांना पण सांगितलेलं की आत्याला काहीही सांगू नका, मी डायरेक्टली जाऊन दारामध्ये सरप्राईज देणार. का आता त्याला काय वाटलं की आत्या कायम पहाटे 5 उठलेली असते, कधीही लेट करत नाही, त्यामुळे आरामात त्याला वाटलं की आपली छान भेट होईल. पण याच दिवशी आत्या मात्र 7 वाजेपर्यंत गाढ झोपेत होते. रात्री 12 निघालेला बरोबर सकाळी इथं 7 तो आलेला होता आपल्या दारामध्ये. आणि जसं तुम्हाला सांगितलं मी जागी झाले, अर्धवट झोपत होते, ओळखलंही सुद्धा नाही, कारण मला त्याची ती म्हणतात की पूर्ण चेहराच मला दिसला नाही आहे, फक्त नुसती बॉडी पुढं दिसत होती की बाबा एक व्यक्ती आहे. ज्यावेळेला डोळे पुसले त्यावेळेला पुढं पाहिलं तर यश, शॉक झाले एकदम, कारण कधीच विचार केला नव्हता ना, कधी बोलणं पण झालं नाही की मी येणार आहे वगैरे, असं अचानक त्यानं सरप्राईज जे होतं ना ते आम्हाला दिलेलं होतं. मग आम्ही झोपेतूनच नुसतं हे झालेलं होतो, आणि त्याला पण पुढचं काम जे होतं मित्रांचं काम होतं म्हणून तो आलेला होता, ते काम गाठायचं होतं म्हणून. मग त्याने विचार केला की मी जातो आणि दुपारच्या जेवणाला येतो, तसाच जाणार होता. पण म्हणाले खंत लागली, एवढं छान येऊन तर एक तर दारात सरप्राईज दिलाय ते दिलाय, फक्त मुख दर्शन केला आणि मग
गेला. मग न जेवण खाणं करता न बोलणं बसणं होता, कारण एवढ्या लांबनं मुंबईवरून आलेला होता. त्यामुळे दुपारी ये म्हणलं, मी सगळं आवरून ठेवते, सगळं तयारी करते. तो पण हा बोललेला, यायच्या आधी एक तासभर आमचं बोलणं झालं की ठीक आहे आम्ही इथून अमुक अमुक टायमिंगला निघत आहोत. तोपर्यंत आम्ही आजीनं ही सगळी तयारी केली होती. सागर शिवानी पण, त्याला पण भेटायचं होतं, सगळंच होतं म्हणून ती पण येणार होती. सगळ्यांचं सगळं प्लॅनिंग होतं, पण अचानक त्याच्याबरोबर त्याचा जो फ्रेंड आलेला होता ना, त्यांच्या पप्पांना पाठीमागे काहीतरी इमर्जन्सी काहीतरी असं होतं ना, घडतं काहीतरी असं होतं. त्यामुळे तिथूनच जे काय काम करायला आली होती ना, ते पण सगळं काम त्यांनी जागेवरती सोडलं आणि बाळूमामाचं फक्त त्यांचं दर्शन झालं होतं. आणि तिथूनच ते सगळं काम सोडून ते संध्याकाळी निघणार होते. त्यांचं काम उरकून 9-10 कोल्हापुरातून बाहेर पडणार होते. ते दुपारी तिकडून कॉल आल्या आल्या ते तिकडं निघून गेले. माझा स्वयंपाक इथंच राहिला, माझं सगळं इथंच राहिलं, फक्त त्याने फोन एवढाच केला की असं असं इमर्जन्सी आम्ही निघत आहोत. तर एवढं सगळं केलेलं होतं, सगळं हे झालं, माझा मूड पण हाफ झाला. पण असो, आता इथून पुढे कायम आपलं जाणं येणं जे आहे ते होत राहणारच आहे, त्यामुळे मी ते शेअर करेन. पण मनाला एक असं हे वाटलं की आला सकाळी, पाणीसुद्धा घेतला नाही त्याने, कारण त्याचे मित्र होते गाडीत. आणि मग विचार केला की त्याने गाडीत त्यांना बसवून इथं आपण हे करण्याचा अर्थ नाही, त्यापेक्षा आपण दुपारी आलेलं बरं. मग सागर शिवानीनं पण प्लॅन कॅन्सल केला, म्हणले डायरेक्टली आम्ही संध्याकाळीच येतो. तर त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला, बरासा मी गॅप घेतला, बाकीची इतर कामं होती ती सगळी करून घेतली. आणि हे टायमिंग जे आहे ते संध्याकाळचं टायमिंग आहे. संध्याकाळच्या टायमिंगला आम्ही जवळजवळ 6-6:30 ते 7 असेल, घड्याळ नाही पाहिलं. या टायमिंगला आता आपल्या गौरी ज्या आहेत त्या आणि बरोबर गणपती बाप्पा या सगळ्याचं विसर्जन होणार आहे. तुम्ही म्हणता की हे जे सगळं आहे मुकुट वगैरे दरवर्षाला विसर्जन करून नवीन आणते का, तर नाही. मुकुट आपल्या गौरीचे जे आहेत ते विसर्जित केले जात नाहीत, 3 वर्षातून विसर्जन केलं जातं. दरवर्षाला नवीन काही आणत नाही आपण. लवकर या. हा पण छान आहे. तर विसर्जन करून आपण आलेलो आहोत घरामध्ये. आणि इथे बघू शकता तुम्ही, तिथून 5 खडे आणायचे असतात. ही जागा रिकामी सोडायची नसते. त्याच कुंडात, ज्या कुंडात आपण गणपती बाप्पा बुडवलेले असतात, तिथूनच 5 खडे घ्यायचे, त्या कुंडात धुवून आणायचे आणि मग इथं आपल्या जागेवरती पुजायचे आणि दुसऱ्या दिवशी काढून ते आपल्या घरावरती टाकायचे. अशा पद्धतीने इथं असतं. आता याच्यानंतर ना सांगते मी, अर्ध घर ना तोंडाला आलेलं होतं, कारण आपण ज्या वेळेला सणाची तयारी करतो ना, पाहिजेल तशा वस्तू आपण काढलेल्या असतात. साड्यांचा तर ढीग एवढा लागलेला होता, एका दिवसात 2-3 साड्या मी चेंज केलेल्या होत्या. आपल्या गौराबाईच्या साड्या होत्या, आपल्या लेकीच्या साड्या होत्या, सगळं असं म्हणतात ना अस्तव्यस्त होतं. हा सगळा पसारा जवळजवळ मी 1-1.5 तास ना उरकून घेत होते. तर चला, गणपती बाप्पा तर गेलेले आहेत, त्याचबरोबर साहित्य सगळं होतं लावून घेतलंय, पण अजून नाहीये. अजून माझ्या मते फक्त 20% मी लावलेलं आहे, अजून बाकी सगळं आहे. हा बघा, आलेला आहे गणपती बाप्पाला विसर्जन करायला सगळी घेऊन या म्हणताना आपण एकटं झालेलं आहे. साधारण कदा ह्याचा GCP आणि हे आता जेवायला जाणार आहे. किती वाजलेले आहेत? 9 वाजलेले आहेत. आता आपण आलाय तर म्हणतोय आवर मला गडबड आहे. कधी आलाय आणि मला गडबड नाही असं नाही, तर असं त्याचं कामच तसं आहे गडबडीचं. कधी पण जातंय, कधी पण येतंय, कशाला नियम नाही. काय म्हणतात की टाइम टेबलच नाही. ज्यांचे ज्यांचे GCP आहेत, ऑपरेटर जे असतात, त्यांना माहित आहे कसं असतं त्याचं लाईफ. त्याचं पण लाईफ तसंच आहे, कसा तरी वेळ काढून आता आलेला आहे.
गणपती बाप्पा गेलेले आहेत, जागा पूर्ण रिकामी झालेली आहे. ओ दादा सारखा ना आपलं छोटस असं डेकोरेशन. तर चला आम्ही सगळेजण आता जेवतो, जेवल्यानंतर मग थोड्याशा गप्पा मारूया. आता आजी आणि आजोबा जाणार आहेत सागरकडे. आता तुम्ही मेवा खाल्लाय दोघांनी, वरनं पाणी पिलाय, मेवा फुगला, आता जेवायचं अवघड आहे. अगोदर मी लवकर बसत नाही, पाणी फुगले मेवा खाऊन पाणी कधी प्यायचं नाही. जाम होत पोट, आता जेवायला वाटणार आहे मी. ही जाणार आहे, जेवून घ्या सगळ्यांबरोबर. कोण त्यांना वेळ होतो न्यायला, जाऊ दे की लवकर. नाही बसतात जेवायला, मी काय चिरमुर खा म्हणून सांगितलेलं नव्हतं त्यांना, तुम्ही खावा खावा म्हणून जबरदस्ती केली नाही. जसा गणपतीचा मोदक हा प्रिय आहे, तसा माझा चिरमुरा हा प्रिय आहे. तुमच्या दादाचा प्रिय आहे चिरमुरा. चिरमुरा खूप आवडतो, देशी चिरमुरा, देशी देशी. ते लब्राकट चाबाड चाबाड असतं ते नाही ना, हे कोल्हापुरी चिरमुरा ना. हा कोल्हापूर चिरमुरा हा कुरकुरीत असतोय का? कोल्हापुरी, हा कोल्हापुरी चिरमुरा आवडतो. कोल्हापूर मध्ये जन्मलाय म्हणलं कोल्हापुरी चिरमुरा आवडणार. तर आता इथं सगळ्यांना मी जेवायला ताटा घेणार आहे, त्याचबरोबर आपल्या स्वामींना. दुपारी यशचा फोन आला, मी येणार नाही. मग त्याच्यानंतर बटाट्याची भाजी ही मी वगैरे कॅन्सल केलं, वरण वगैरे, कारण प्रत्येकाचे प्लॅन चेंज झाले. सागर पण म्हणला आता तो येणार नाही, तर आम्ही दुपारी कशाला येऊ, संध्याकाळी येतो. संध्याकाळी पण आता येताना पाऊस होता, मुलांना आणला नाही, शिवानीला पण आणला नाही, असा सगळा गोंधळ झाला. तर आता बस स्वामींना आपल्या नैवेद्य काढलेला आहे, यामध्ये राहिलेले आहे आता कोशिंबीर. स्टार गोल्ड वर आहे आता, कसं शांत झालं. मासू फिरवून गोल फिरवून पाणी फिरवते, दोरा तयार करतो. झोपला असता तर गेला असता झोपून. आता सागर घेऊन चाललाय आई अप्पाला. आई सगळं घेतलं का तुझ? अप्पाला भिजले. सागर उद्या संध्याकाळी ये. उद्या उद्या संध्याकाळी ये. बर एखादं साहेब उद्याच्या. तर मी ना आता तुम्हाला भाज्याने काय काय आणलेले आहे ते दाखवणार आहे, कारण ते त्याचं प्रेम आहे म्हणून तो तिथून तिथं घेऊन आलाय. आणि शेवटी काय म्हणतात की जेवायला पण मिळालं नाही, असा प्रकार झाला. इमर्जन्सी जावं लागलं, कुठलंच काम झालं नाही ना. किट्टो मॅडम साठी पर्स, ही किट्टो साठी पर्स. दोन पर्स तर अशा प्रकारे लॉंग आहे. ही सगळी पसंत आईची आहे ना, ते आपलं विचार आहे ना. कामासाठी येताना मी घेऊन जातो आत्याचं जे काय आहे ते. यामध्ये आजी आजोबा इथंच आहेत माहीत आहे, आणि आजोबांसाठी पाठवलेलं आहे. तर यामध्ये धोतर आहे, त्याचबरोबर शर्ट पीस आहे, टोपी पण दिलेली आहे, आणि ही माळकरी टॉवेल काय उपरण उपरण म्हणतात त्याला, हे माळकरी उपरण. तर बघा किती खोलातला विचार करण्यात आलाय. तर हे आजोबांसाठी, तर हे सगळं प्रेमाने पाठवलेलं आहे म्हणून मी शेअर करत आहे, कारण शेवटी कुठे असू दे सगळ्यापेक्षा प्रेम खूप महत्वाचं असतं. त्याचबरोबर हे आजीसाठी, तर ही अशा प्रकारे आहे साडी. यामध्ये पेटीकोट, आता आपण परकर म्हणतो बघा, पेटीकोट आहे, ब्लाऊज आहे, त्याच्यासाठी पाठवलेलं आहे. यामध्ये काय आहे? तर यामध्ये आहे लोणचं, अजून मी खोलून पाहिलं नाही लोणचं. त्याचबरोबर गौरीसाठी स्वीट पदार्थ, सांडगे एक आहेत, आणि ही माझ्यासाठी साडी. तर साडी मी खोलून तुम्हाला दाखवेनच, पण ही माझ्यासाठी साडी पाठवलेली आहे. यामध्ये पण पेटीकोट त्याच कलरचा आहे आणि सगळं त्याच कलरचं आहे. ब्लाऊज, हा ब्लाऊज पीस आहे. आणि त्याचबरोबर सांगते काय पाठवले भावाने, काय पाठवले तू ते आण ग. जसं तुमच्या दादाकडे ब्लूटूथ काय म्हणतात तसला आहे ना, तर हे पाठवले. हे का पाठवलं माहितीये? तुमच्या दादा ना घेऊन जात होते, मला गाणे ऐकायला घरात नव्हते, एका व्हिडिओमध्ये मी म्हणलेले, दादांनी तो व्हिडिओ पाहिलेला होता, म्हणले सगळं घेऊन जातात, तर हे माझ्यासाठी घरात बसून गाणे ऐकावे म्हणून.
तर एवढं सगळं पाठवलेलं आहे. एवढ्या सगळ्यापेक्षा ना सकाळी काय म्हणतात की भाच्या नेऊन आम्हाला उठवलं, हे सगळ्यात मोठं सरप्राईज होतं. कारण ते कधी कुणाच्या घरी जास्त जात नाही, काय नाही काय नाही, पण ते सकाळी एवढं डायरेक्टली दारामध्ये दरवाजामध्ये पाहिलं का नाही, मी शॉक केलं की म्हणजे असं मला माहित पण नव्हतं येणार आहे किंवा त्याचं इकडे काम असेल काय असेल असं काहीच नव्हतं. हे तर म्हणतात हा स्वप्नात आलंय. मी यश 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 म्हणायला लागल्या, यश आला यश आला, हे म्हणतात स्वप्नात आल्या का झालं यशला. तर असं त्याने सरप्राईज खूप छान दिलं. फक्त माझी इच्छा काय होती की एवढं सगळं आपण हे केलेलं आहे तर दोन घास तरी पोरांना खाल्लं असतं तर समाधान मिळालं असतं. पण असो, ज्यावेळेला जाईन त्यावेळेला सगळ्यांना भेटवेन. आता भेटवायचं होतं, सगळं हे करायचं होतं, पण आता हे नाही झालं. तर असो, हे सगळं प्रेम माहेरहून आलेलं आहे, तुमच्या दादाच्या बहिणीकडून आलेलं आहे. एकच व्यक्ती नाती खूप आहेत आमची, माझे दादा पण आहेत, माझी आई पण आहे, माझं माहेर पण आहे, यांची बहीण पण आहे, आजी पण आहे, भाचा पण आहे, माझा पण भाचा भाची, म्हणजे म्हणतात ना सगळी नाती मिक्स असं आपलं नातं आहे. असं हे नातं परमेश्वराने आम्हाला स्वामींची कृपा होती, स्वामींची कृपा म्हणून हे मिळालेलं आहे, स्वामींचा आशीर्वाद आहे तेव्हा आमच्यासाठी हे नातं. माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त मला मिळत आहे तर ते प्रेम मिळत आहे. या देवाणघेवाण या वस्तू या आपल्यासाठी आहेत, या आपण द्यायचं पण असतं घ्यायचं पण असतं, हे आपलं प्रेम झालं. पण इथून जे असतं एखाद्यासाठी किंवा एखाद्याला काय हवं आहे, एखाद्याचं इच्छा काय आहे, या जाणून ज्यावेळेला आपण जे करतो ना ते इथून असतं, इथून ते सगळं घडत असतं. तर असो, या साडीमध्ये माझ्या कलरचा विचार करण्यात आलाय, माझ्या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यात आलाय. एक खूप मोठं प्रेम आहे, मी तुम्हाला ती वेळ आल्यावर सांगेल, ज्यावेळेला तुम्हाला प्रत्यक्ष मी दाखवेन की नेमकं काय होतं आणि काय आहे आणि कशासाठी आहे, कशाची साडी आहे, काय आहे. तर चला, मी आता व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि हो, आणि स्वामींचा आशीर्वाद जसं मी कायम म्हणत आलेले आहे की तुमचा सुद्धा मला स्वामींचा आशीर्वादच आहे, स्वामींचा प्रसादच आहे. कारण का सांगते मी, माझी तुमची रक्ताचं नातं नाही, माझी तुमची कधीही नजरेची सुद्धा ओळख नाही, भेट तर लांबचीच गोष्ट आहे, तरीही या सोनालीवर, हिच्या फॅमिलीवर, हिच्या जेवढी काय माणसं आहेत त्या सगळ्यावर तुम्ही प्रेम करताना, तर ही सगळी सगळी स्वामी कृपा आहे, लक्ष्मी मातेची कृपा आहे, बाळूमामाची कृपा आहे. आणि तुमच्या सर्वांमध्ये मी कायम म्हणत आलेले आहे की मी या तीन दैवतांना पाहते, लक्ष्मी माता, बाळूमामा आणि स्वामी समर्थ महाराज, या तीन देवांना मी तुमच्यामध्ये पाहत असते. कारण ते तीन तुमच्यामध्ये आहेत म्हणून तुम्ही या हिच्यावरती प्रेम केलेलं आहे. तर असो, सगळ्यांचे साथ आशीर्वाद सपोर्ट असाच राहा. आणि हो, या एवढ्या या माझ्यामध्ये आठ दिवस झाले, आठ दिवसात एकही रिप्लाय गेलेला नाही. आठ दिवस झाले का सहा दिवस झाले माहित नाही, पण एकही रिप्लाय गेला नाही. गेला असेल एखादा इम्पॉर्टंट येणं जाणं पैपावणे, तरी पण तुम्ही समजून घेतलं आणि कमेंट करत राहिल्या ताई, तर खरोखर सांगते तुमचे मनापासून आणि हृदयातून आभारी. आणि बऱ्याचशा ताईने कमेंट केल्या नाहीत का, तर हिला कशाला त्रास द्यायचा म्हणून. तर असं आता आजपासून कमेंट करायला चालू करा. सगळ्यांचं झालेलं आहे, सगळ्या म्हणजे त्या ह्याच्यातून व्यापातून बाहेर आलेल्या आहेत. आता हा पंधरवडा जो असतो तो कुणाला काही काम नाही आहेत. पितृपंधरवडा झाला की मग आपलं दसरा वगैरे, मग आणि पुन्हा सगळ्या ताई कामाला. मी त्यावेळेला एवढी नसते, पण बघूया यावेळेला मी काय तर प्लॅनिंग केलेलं आहे दसऱ्याचं. पण आता काय काय होतंय काय काय नाही हे सगळं वेळेवर ठरणार. चला, सगळ्या माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं सगळ्यांचं अगदी मनापासून आभारी आहे. सगळ्यांना शुभरात्री, बाय.